महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. याशिवाय रिक्त पदांवर त्यांची वर्णी लावताना प्रशासनाने 53 वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. सोमवारी 15 मे रोजी हे सर्व कर्मचारी नियुक्ती दिलेल्या विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये आपापल्या पदाचा पदभार घेणार आहेत. बदल्या झालेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ मुख्य लेखनिक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, वाहन चालक आणि शिपाई यांचा समावेश आहे. महापालिका आकृतीबंध दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी मंजूर झाला. यानुसार स्थानिक संस्था कर कार्यालय हे बंद करून या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि संपूर्ण विभाग हा कर आकारणी विभागाकडे वर्ग करण्यात आला. यामुळे आयात कर कार्यालयाकडील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची मंजूर आस्थापना असलेल्या कार्यालयाकडे वर्ग करणे आवश्यक आहे. यावरूनच महापालिका प्रशासनाने या विभागातील वरिष्ठ श्रेणीलिपिक, कनिष्ठ श्रेणीलिपिक, वाहन चालक, शिपाई अशा 27 कर्मचाऱ्यांची नेमणूक ही कर आकारणी विभागाकडे करण्यात आली. वरिष्ठ श्रेणीलिपिक सेवकांची वरिष्ठ मुख्य लेखनिक या पदावर पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले. यानुसार नगर सचिव कार्यालयातील वरिष्ठ मुख्य लेखनिक झालेले सिद्राम गुडदोर यांची नेमणूक महापालिका निवडणूक कार्यालयाकडे करण्यात आली. तसेच पदोन्नती मिळालेले कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ मुख्य लेखनिक, वरिष्ठ श्रेणीलिपिक आणि शिपाई अशा 7 कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या अंतर्गत विभागांमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली आहे. याचबरोबर वरिष्ठ मुख्य लेखनिक, कनिष्ठ श्रेणीलिपिक, संगणक चालक आणि शिपाई या पदाच्या 18 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची नेमणूक महापालिकेच्या विविध विभागात आणि कार्यालयात करण्यात आली आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी काढले आहेत.